तुम भीगे ना। सोनिया तो ठीक है सर, तुम्ही वेळेत नसता आलात तर ठीक होणे। एक मिनिट भाऊजींचा जीव हिनेच वाचवला। आज भाऊजी घरी सुखरूप आले ते फक्त हिच्यामुळे। नेहा हे माझे मिस्टर दुष्यंत। अहो अहो प्लीज फोन करा ना त्यांना, सोनियाला कॉल करा ना, अजून आल्या नाहीत त्या दोघी। तू आत्ताच केला होतास ना तिला फोन, निघाल्यात ना त्या? अहो त्याला पण खूप वेळ झाला। अग आल्या। अहो बघा आल्या का दोघी? हो आल्या। दुष्यंत मॉम इट्स ओके। दुष्यंत अरे मला सांगितलं सोनियाने तुझ्या पाहायला लागले म्हणून। तू आल्याचं मी रितेशला सांगून येतो। दुष्यंत दुष्यंत बाळा तू तू कसा आहेस ना बाळा, बरा आहेस ना तू? हो मॉम तू कशी आहेस? मी ठीक आहे। दुष्यंत अरे तुझा काही फोन नाही, तुझा काही मेसेज नाही, खूप काळजी वाटत होती रे मला। ठीक आहेस ना तू? मी व्यवस्थित आहे मॉम, मला काहीच झालं नाही। दुष्यंत तुझा काही कॉन्टॅक्ट होत नव्हता, रितेश सापडत नव्हता, खूप वाईट अवस्था झाली होती रे माझी। वाईट साईड बातम्या येत होत्या कानावरती, तुला माहितीये दुष्यंत? या मुलीने रितेशचा जीव वाचवला, स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने आपल्या रितेशला वाचवलं। आज रितेश आपल्या बरोबर आहे ना?
तो फक्त याच्यामुळे. दादा रितेश कसा आहेस? मी बरा आहे दादा, पण तुझी खूप काळजी वाटत होती. मी घरी परत आलो तेव्हा तू नव्हता, तेव्हा गेलो नसतो तर आज जे हाती लागले ते कदाचित लागले नसतो. दुष्यंत कधी आलास? आत्ताच आलो काकू. कशी आहेस? मी ठीक आहे. आणि मॅक कुठे? मॅक मित्राकडे गेलाय, उद्या येईल. तुला बघून त्यालाही फार आनंद होईल. आहो तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी जेवायला वाढते तुम्हाला. नको सोनी, रितेशला बघूनच माझं पोट भरलंय. दुष्यंत आपल्या घरातल्या नवीन मेंबरशी ओळख झाली की नाही तुझी? येस डॅड, थँक यू सो मच. आज तुझ्यामुळे आमचा रितेश आम्हाला परत मिळाला. ताई हे जे काय म्हणताय ते मला का आठवत नाहीये. तू आज जाऊन झोप, जा आराम कर. ही अशी का बोलली? अरे रितेशवरती हल्ला झाला ना तेव्हा तिच्या डोक्याला जबरदस्त मार बसलाय, स्मृती गेली आहे तिची, काहीच आठवत नाही बिचारीला. बल्लाळ सापडला का दुष्यंत? त्याच्याबद्दल बोलायचंच आहे का? बऱ्याच गोष्टी आहे सांगण्यासारख्या. दुष्यंत हे बघ, बाळा ते आपल्याला नंतरही बोलताय. तू इतका दमून थकून आलायस, आधी जा आराम कर. नो, आय एम कम्प्लिटली फाईन मॉम. आणि मला वाटतं मी ज्या कामासाठी गेलो होतो, त्या कामात माझ्या हाती काय लागलंय हे जाणून घेण्यासाठी सगळेच फार उत्सुक आहेत. मग बळवंत बल्लाळ जिवंत आहे की नाही? बळवंत बल्लाळ जिवंत आहे का मिला हा प्रश्न भल्या भल्यांना सतावतोय. अरे एक वेळ शोधलं ना तर देव देखील सापडेल, पण हा बल्लाळ नाही सापडायचा. तो हा काय रे, काय जेकेच्या मुलाचं नाव काय? दुष्यंत. हा दुष्यंत, तू किती किती ठिकाणी हिंडला मला शोधण्याकरता? मेहनत घेतली, मेहनत घेतली पोरानं, पण सगळ्या ठिकाणी त्याला एकच गोष्ट मिळाली, बल्लाळ मेला नाहीये. ही शंका तर आपल्याला होतीच ना दुष्यंत? हो, पण आता ते कन्फर्म झाले डॅड. त्याने खूप हुशारीने स्वतःच्या मृत्यूची बातमी फ्रेम केली, मोठमोठे कॉन्टॅक्ट वापरून कॅनडा प्लेन क्रॅशच्या लिस्टमध्ये नाव ऍड करून घेतलं, आणि मी त्याचेच एव्हिडन्स शोधतोय. दादा
पण तो मेला नाहीये हे कोणाकडून कळलं तुला? त्याच्या जुन्या मित्रांकडून. बल्लाळचे जुने मित्र? त्यांची नाव सांग जरा. जॅक डिकोस्टा आणि मदन शेवडे. जॅक डिकोस्टा, मदन शेवडे. सुहासिनी, ही नावं ओळखीची वाटतात तुला? हे तेच लोक आहेत ज्यांनी तुझ्या वडिलांच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट केले होते. हो, अगदी स्पष्ट आठवत आहे मला. दुष्यंत, ही नावं तुला मिळाली कुठे? डॅड, मागे बल्लाळची माहिती काढण्यासाठी तुम्ही एका ठिकाणी गेला होता जिथे तुमच्यावर अचानक हल्ला झाला होता. मी पण त्याच ठिकाणी गेलो होतो इन्क्वायरीसाठी. तिकडे मला काही लोक भेटले, त्यांच्याकडून बरीचशी माहितीही मिळाली. त्याच माहितीचा तुकडा तुकडा जोडून ही लिंक मला मिळाली. दुष्यंत, ते लोक बल्लाळबद्दल माहिती द्यायला लगेच तयार झाले? नाही, आधी तर कोणीच इन्फॉर्मेशन द्यायला तयार नव्हतं. आणि तो जॅक डिकोस्टा, तो तर बल्लाळचं नाव ऐकूनच पळून जात होता. जॅक, 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 ऐक माझा, मला जाऊ दे ना. वळवंत बल्लाळ कुठे? अरे पण दुष्यंत, ते बल्लाळचे मित्र होते ना, मग ते कशाला बल्लाळला घाबरत होते? मॉम, कारण बल्लाळला जेल झाली होती आणि त्याचे सगळे बँक अकाउंट पण सील केले गेले होते. त्यामुळे जेलमध्ये जाण्याच्या अगोदर त्याने त्याच्या फॅमिलीच्या खर्चाची संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या दोन मित्रांवर टाकली होती. बल्लाळने स्वतः मदत करून ह्या दोघांना घडवलं होतं, त्यामुळे त्याला खात्री होती की अशा अडचणीच्या वेळेस ते दोघं नक्की त्याची मदत करतील. पण जेव्हा तो जेलमधून परत आला तेव्हा त्याने बघितलं की तसं काहीच नव्हतं. बल्लाळची फॅमिली फारच वाईट कंडिशनमध्ये होती म्हणून तो त्या दोघांच्या वाईटावर उठलाय. दुष्यंत, मग पुढे काय झालं त्याच्या कुटुंबाचं? जेलमधनं मी बाहेर पडलो. मला वाटलं की माझी बायको सुलेखा आणि माझा मुलगा विक्रम जेलच्या बाहेर असतील. तिथं नव्हते, तिथेच काय, या जगात देखील नव्हते ते. सर, नका त्या आठवणी काढू. आठवणीकडून नका त्रास करून घेऊ. काही गोष्टी विसरायच्या म्हणल्या तरी विसरता येत नाहीत. पोलीस केसमध्ये अडकून मला जेकेने जेलमध्ये पाठवलं आणि बर्बाद झालो मी, बर्बाद. सुलेखाचा असा अंत होईल असं वाटलं नव्हतं मला. माझ्या बहिणीच्या अश्विनीच्या जाण्यामुळे फार कोसळून गेलो होतो साहेब. म्हणजे माझं डोकंच थाऱ्यावर नव्हतं. नाही तर साहेब, मी वहिनीची खूप काळजी घेतली असती. सगळं संपलं. तुमचे ते मित्र
खूप विश्वासघात केली आहे. बाणगुळ होत ते बाणगुळ बाणगुळ माझ्या पैशाची मैत्री केली त्यांनी. अरे यांना मी आयुष्यात उभं केलं, काम धंद्याला लावलं. मी मला खात्री होती, विश्वास होता की माझ्या अडचणीच्या वेळेला ते मला मदत करतील. पण कसलं काय आणि कसलं काय, सुलेखा आजारी पडली, आणखीन तिच्या ट्रीटमेंटची जबाबदारी देखील छिडकारली यांनी. सुलेखा गेली, विक्रम मारला गेला, आणि याला फक्त आणि फक्त सूर्यवंशी कुटुंब जबाबदार आहे. ज्योतीनं विक्रमला प्रेमात पाडलं नसतं तर आज विक्रम आणि तुझी बहीण अश्विनी दोघेही जिवंत असते. जेलमधनं सुटून आल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच उद्दिष्ट होतं, जेके आणि त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं. माझा मुलगा गमावला होता मी त्यांच्यामुळे. माझा मुलगा माझं भविष्य होता. आणि तसंही भविष्य नसलेल्या माझ्या आयुष्याला काय अर्थ होता. आणि मग जुनी ओळख पुसून नवीन ओळख बनवायची. मुंबईजवळच्या आटपाडी गावाचा पाळामामा झालो, सर्वांचा विश्वास संपादन केला. पोलिसांना आणखीन जगाला असं वाटत होतं की बळवंत बल्लाळ जेलमधनं सुटल्यानंतर प्लेन क्रॅशमध्ये मेला. आणि मला हेच हवं होतं, कारण गाफील शत्रूला टार्गेट करणं सोपं असतं. माझ्या प्लॅनमध्ये देवी माझी साथ देत होता. गावातल्या दोन बहिणी मैथिली आणखी नेहा त्यांच्याशी घरोबा वाढवला. पण मला माहीत नव्हतं की माझ्या प्लॅनमध्ये हुकमाचा एक का मैथिली ठरणार आहे. बरोबर आहे साहेब, त्यानंतर तुम्ही जो बनवला तो मास्टर प्लॅन होता. मी मास्टर प्लॅन बनवला तो अगदी सावधानतेने. काहीत मला काही करायचं नव्हतं. मी जे के सुहासिनी आणि त्यांची मुलं यांची कुंडली मिळवली, त्यावेळेला मला कळलं की दुष्यंतचं लग्न सोनिया कारखानीस नावाच्या मुलीबरोबर ठरलं आहे. तिची माहिती काढायला गेलो आणि थक्क झालो, कारण आटपाटीला माझ्या घराशेजारी राहणाऱ्या मैत्रीची हुबेहूब झेरॉक्स. हुबेहूब ठरलं मैथिलीला सोनिया करायची.